नमस्कार, मी हरीश. आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज. मित्रांनो, राज्यात सध्या शिंदेगडात जाणाऱ्याची संख्या वाढतीवर असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच आता राज्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून यात आमदार रवी राणा यांनाही संधी मिळू शकते असे म्हटले जात आहे. आमदार रवी राणा यांनीही एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसाच्या मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधात शंडू ढोकला होता. एवढेच नाही तर दाम्पत्यावर उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा यांनीही केली होती. यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते, परंतु त्यांना हनुमान चालीसाचे फळ मिळवण्याची शक्यता आता मित्रांनो दिसत आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याच्या राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर मुंबई पोलिसांनी 23 एप्रिलला नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केली होती. मुंबई पोलिसांनी यांच्यावर वेगवेगळ्या गटामध्ये शत्रुत्व निर्माण केल्याचा आरोप देखील केला होता. या दाम्पत्यावर खार पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर राणा दाम्पत्याने उद्धव साहेब ठाकरेंवर संबंधित घटना घडून आणल्याचा आरोप करत पलटवारही केला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्रास देण्याचा आदेश दिला आहे असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. तर त्यांचे पती रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना केवळ राजकीय फायदा हवा आहे या असे देखील यांनी म्हटले होते. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते, जेव्हा शिंदे गटात आता मंत्रिमंडळाचा होणार आहे त्यामध्ये आमदार रवी राणा यांना मंत्रिपद मिळू शकते का, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. बातमी आवडल्यास आपल्या मित्रपरित्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसोबत. तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज.